हाय सर्वांना आता स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर आज मी बनवणार आहे गुलाबजामून. तर त्यासाठी मी आणलेलं आहे खावा. प्रांजल स्कूलवरून येतानाच खावा घेऊन आले आणि गुलाबजामून मला खायचे होते, खाऊ वाटले होते. तर त्यासाठी मी खावा घेऊन आले. तर माझ्या पद्धतीतले तुम्ही गुलाबजामून बघू शकता. तर खावा ना थोडंसा असा एकदम सुट्टा सुट्टा होता, त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे चिकट पण अजिबात काय नव्हतं, एकदम सुट्टा होता. तर मी त्याच्यामध्ये आता मी काय करते, मैदा टाकते, थोडं थोडा मैदा करून त्याच्यामध्ये टाकते आणि थोडीशी मिल्क पावडर टाकते. मिल्क पावडरने पण टेस्ट येऊन जाते आणि बघू शकता ही मिल्क पावडर पूर्णपणे टाकत नाही, थोडीशी टाकते आणि मैदा पण जास्त टाकत नाही. जसं ते खावा आहे त्या हिशोबाने टाकते. आणि ना मला ना गुलाबजामून ना याचेच आवडतात, खावेचेच आवडतात. दुसरे ते इन्स्टंट गुलाबजामून असतात, ते पॅकेट आणायचं, ते फक्त हे करून घ्यायचं. मला त्याचे गुलाबजामून अजिबात नाही आवडत. तर मी म्हटलं जेव्हा मी कधी गुलाबजामून बनवते आहे मी ना खाव्याचे बनवून, तर खाव्याचे बनवते आणि पहिल्यांदाच बनवते. फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच गुलाबजामून बनवते. लग्न झाल्यापासून, म्हणजे लग्नाच्या अगोदर मम्मी बनवायची आणि लग्न झाल्यानंतर ताई जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा ताई बनवायच्या. आणि इथं आल्यापासून काय आम्ही गुलाबजामून वगैरे काही खाल्लेच नाही. जेव्हा खायचे असेल तेव्हा आम्ही स्वीटच्या दुकानातून जाऊन विकत आणायचं. पण ही लाईफमध्ये पहिल्यांदा बनवते, बघूया आता काय होतं कसं होतं. कारण कोणती पण गोष्ट पहिल्यांदा करताना म्हणजे भीती पण वाटते, चुकलं नाही पाहिजे आणि चुकलं तर आपलं नाही का हसू पण होईल असं पण नाही वाटलं पाहिजे. मग त्याच्यामुळे घाबरत घाबरत मी बनवलेले आहेत गुलाबजामून. आणि पहिल्यांदाच तुम्ही म्हणता पहिल्यांदाच काय करते. तर खरंचच जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा ताई बनवायच्या ना. आणि आता आज माझ्यावर वेळ आली आणि कसं वेगळं राहिल्यापासून आपण शिकतो नवीन नवीन डिश बनवायचे वगैरे. आणि पहिल्यांदाच माझ्यावर तर पहिल्यांदाच वेळ येते. तर जाऊ द्या मस्त पैकी खावा पण आपला रेडी आहे. एकदम मळू मळू घेतला आहे मी, मळून घ्यायचा एकदम असं तेल छुटेपर्यंत मळायचा. तर इथं मी गोळे करते गुलाबजामूनचे आणि खावा ना आता एकदम छान असा मी जसा होता ना पहिल्यांदा सुट्टा सुट्टा, तर एकदम त्याला मळून मळून त्याला ऑइली बनवला एकदम छान असा. गुलाबजामून बनवते बर का मी गुलाबजामून, आता बघूया कसे होते काय होते. रिया किचन ब्लॉग, रिया किचन ब्लॉग, आपले गोळे काही एक सारखे येत नाही पण बरे येते. तसे छोटे छोटे करायचे, ले नाही करायचे मोठाले, चांगले नाही आवडले मोठाले केल्यावर. थोडस तर हे तर हात नाही लागत, हात नाही लागत. दाखव बाई दाखव. हात नाही घालू आता प्राणी मध्ये मध्ये सारखे. हात नाही दुसऱ्याला घ्यायचे नाही दुखला तिला म्हटलं हात बोलतच हे कर आता नुखा. तर बघू शकता आपले सर्व गोळे तयार झाले आहेत. मोजते मी किती पटकन मोजायचे, बरोबर 30 गुलाबजामून झाले. पावसाळ्यात खावा आणलेला तर 30 गुलाबजामून झालेले आहेत. कधी घेतले तर मी पावशर खावा आणलेला. तर पावशर खाव्या म्हटल्यानंतर त्याचे गुलाबजामून किती होणार. आणि आपल्याला पाक बनवायचा म्हटल्यानंतर साखर पण बरोबर लागली पाहिजे, जास्त गोड पण नाही आणि जास्त हे पण नाही झालं पाहिजे फिक्के. तर मी पावशर खाव्यासाठी मी 2 ग्लास हे घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलं आणि थोडंसं जास्त थोडंसं किंचित अजून ॲड केलं. म्हटलं कमी नको पडायला का पाक. तर आता इथं बघू शकता आता ह्याला ना मी एकदम चमच्याने साखर विरघळेपर्यंत एकदम हे करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. आता सध्या तर तो गरम होतो आहे आणि चमच्याने सारखं हे करत राहायचं साखर विरघळेपर्यंत. तर
आता बघूया कसे होत आहेत. आणि त्याच्यामध्ये मी ना थोडीशी विलायची पावडर वगैरे टाकणार आहे. आणि मी आता हे यूट्यूबवरती वगैरे नाही बघितलेलं, हे म्हणजे तोंडी सांगितलं आहे मम्मीने. मम्मीला विचारलं पावशर खावाय वगैरे त्याच्यासाठी किती, आणि ताईंना विचारायचं. तुम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस आळूच्या वड्या बनवायच्या होत्या त्यावेळेस तुम्ही बोललेले की ताईंना विचारायचं. तर ताई खाव्याचे बनवत नाही गुलाबजामून, ताई डायरेक्ट पॅकेट आणतात आणि पॅकेटवरनं ते डायरेक्ट गुलाबजामून बनवून टाकतात त्या. आणि त्याच्यामध्ये किती किती काय प्रमाण असतं ते माहीत नाही. आणि तर आता इथे एकदम मी हे करून घेते. आपले गोळे पण तयार आहेत मस्त असे, छोटे छोटे बनवले, जास्त मोठे नाही बनवले. आणि पुढच्या वेळेस ना जरा जास्त खाव्याचे बनवून, कारण पहिल्यांदा बनवते आणि म्हटलं चुकले वगैरे फुटले माझ्याकडनं कुठं काय झालं, कारण काय सांगता येत नाही ना त्या कारणाने. घाबरत घाबरत कोणती पण गोष्ट असो आपण पहिल्यांदा करत असो ना तर भीती वाटते, मला वाटते. आणि कारण चुकलं नाही वाटलं पाहिजे ना. आणि आईंना वगैरे दाखवायचं आहे म्हटल्यानंतर, अरे ही रुपाली पहिल्यांदाच बनवते, तिला काही येतं की नाही वगैरे असं मनातून वाटतच असेल ना. मस्त बोलताना नाही पण मनात वाटत असेल ना. तिथे मी विलायची पावडर वगैरे टाकलेले आहे मस्त बारीक कुटली, आणि आता ती टाकते मस्तपैकी. कारण विलायची पावडर टाकल्यानंतर गुलाबजामुनला छानच सुगंध येऊन जातो आणि टेस्टी पण लागतात. तर आता आपला पाक पण तयार आहे. तर मी बोटाने आता चेक करायची सारखी की आपला पाक तयार झाला आहे का नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा तार येईल तेव्हा असं हे करायचं. तर तेल पिशवीच फोडली डायरेक्ट मी गुलाबजामुन तळण्यासाठी. तर आता बघू शकता आता किती छान असे. तुम्ही कशा पद्धतीने गुलाबजामुन बनवता, प्रत्येकाची पद्धत पण वेगळी असेल. पद्धत म्हणजे एकच असेल याच्यामध्ये, तुम्ही खाव्याचे बनवता का किंवा ते पॅकेट आणता. तर मला पॅकेटमधले अजिबात नाही आवडत, कारण ते एकदम हे वेगळीच लागतं, टेस्ट वेगळीच लागते. खाव्याची जशी टेस्ट असते तशी. तर आता मी थोडंसं खावा टाकलं आहे त्याच्यामध्ये, बघते कढई तापली का वगैरे. आणि कढई तापली ना मगच मी हे करते, दुसरे बाकीचे गुलाबजामुन येते टाकून देते तळण्यासाठी. आणि आपली कढई पण बघू शकता एकदम तापलेलं आहे तेल. तर आता मी एक एक करून ते सर्व गुलाबजामुन तळून घेते. आणि जास्त काय पण नाही बनवत, आणि जास्त लालसर थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंतच तळते. तर तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामुन कसे दिसत आहेत. आणि नक्की कमेंट करा मी पहिल्यांदाच बनवते वर का छान आले का नाही नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंटमुळे मला जास्त हुरूप येणार आहे, एकदम छान वाटणार आहे. तर तुमच्या कमेंटने काहीतरी चांगलं होत असेल तर चांगली कमेंट करा. मला सॅड होईल असं वाटू नका, असे नसतात गुलाबजामू वगैरे. तर छान छान कमेंट करा. आणि गुलाबजामुन मी नावं ठेवण्यासार, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही म्हणता अगं असं नाही करायचं, त्यात तसं टाकायचं होतं वगैरे वगैरे. तर मी चुकल्यावरती मी पोस्ट करते, चुकलं तर चुकलं नंतर पुढच्या वेळेस आपण चांगलं करू शकतो त्या हितूने मी टाकत असते. तर आता इथे सर्व तळून घेतलेले. पहिल्या घाण्यामध्ये काय झालं, कढई एकदम तापलेली होती तर त्याच्यामुळे अंदाज नाही आला. तर थोडेसे एकदम काय असर झालेत पण काय हरकत नाही, पाकामध्ये विरघळलं तर छान टेस्ट लागून जाईल. तर आता इथे एकदम पाक पण आपला तयार आहे. आता त्याला तार पण येते मस्त अशी. तर आता मी त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून देणार आहे. आणि सर्व आपले गुलाबजामुन पण तळून झालेले आहेत. हा शेवटचा घाणा बाकी होता तळायचा, मस्त असे झालेले आहेत छान छान. तर टेस्टी पण लागणार आहे, कारण पावसाळ्यात अशा वातावरणात गुलाबजामुन खाण्याची मजाच वेगळी आहे. तर एकसारखे दिसत आहेत की नाही मला नक्की सांगा. तर आता चला आता मी पाकामध्ये टाकून देते सर्व गुलाबजामुन. चांगले बनवले त्याचे संध्याकाळी बनतील चांगले. हा